मी ह्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी किंवा विचार नाही केला की केसेस होतील, घरनं दूर राहायला लागेल वगैरे, त्यांनी जाऊन तो टोलनाका फोडला आणि म्हणून ह्या प्रेमापोटी मी आलोय. मी खरंच अभिनंदन करायला आलोय, कारण हे केसेस घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे. माझं म्हणणं नाही की जाऊन टोल फोडला पाहिजे, पण माझं म्हणणं की या ट्रोलच्या खाली जाऊन जर तुम्ही कॉमेंट्स बघितले ना, तुम्हाला स्वतःचं उत्तर मिळेल आणि लोक काय बोलतात ह्याचं पण उत्तर मिळेल. मग मी त्याविषयी शिर्डीमध्ये पण बोललो की हे अनायसे घडलंय, हे मुद्दामून घडवून आणलेलं नाही आहे. त्याच्यामुळे माझा जो टोलचा प्रसंग झाला मॅम, जे मी अनुभवलं, त्याच्यानंतर निघाल्यानंतर हॉटेलला पोचल्यावर जो व्हिडिओ आला, मी ह्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी किंवा विचार नाही केला की केसेस होतील, घरनं दूर राहायला लागेल वगैरे, त्यांनी जाऊन तो टोल नका फोडला आणि म्हणून ह्या प्रेमापोटी मी आलो आहे त्यांना भेटायला. आमचे दिलीप जी असतील किंवा विद्यार्थी सेना असेल, संदीप असेल, सगळे असतील, त्यांचं मी खरंच अभिनंदन करायला आलो आहे, कारण हे केसेस घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे. माझं म्हणणं नाही की जाऊन टोल फोडला पाहिजे, पण माझं म्हणणं आहे की प्रेमापोटी एक गोष्ट घडते आणि तुम्ही पुढचा मागचा विचार नाही करत, त्याच्यामुळे मला वाटलं की मी इकडे अभिनंदन केलं पाहिजे. आणि मला वाटलं की आता टोल नंतर हा मेसेज पण देणं एक गरजेचं आहे की तुम्ही ज्या प्रकारे बाउन्सर्स ठेवून टोलला के हे तुम्ही वसुली करताय, त्याच्यामुळे मी सोडून द्या. मी इकडे आल्यानंतर विचार केला की सामान्य नागरिकांचं काय होत असेल. मग जे तुम्हीच बऱ्याच वेळा मला वाटतं न्यूजमधनं मला कळतं की बाउन्सर्सनी महिलांवर हात उचलला किंवा उद्धटपणे वागले, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे त्यांची. त्याच्यामुळे हा मेसेज जाणं गरजेचं होतं. हा मुद्दामून दिला नाही आहे, पण जो अनायसे घडून आला आहे तो मला वाटतं की नशिबाने तो जाणं गरजेचं होतं. हा मेसेज मला वाटतं तुम्हीच वाढवलाय, कारण तो प्रसंग त्या दिवशी झाला, तो टोल फुटला, त्याच्यानंतर हे सगळं मला वाटतं संपायला पाहिजे. आज मी खरं तर येऊन अभिनंदन करणारच होतो, कारण माझ्या आयुष्यात माझ्यासाठी कोणीतरी पहिली केस घेणारं असं असेल तर मला वाटतं कुठेतरी जाऊन माझी एक भावनिक हे होती की मी जाऊन भेटलो पाहिजे त्यांना मुंबईला बोलवून घेण्यापेक्षा, त्याच्यामुळे मी नाशिकला आलो. अनेक मला पण माहीत नव्हतं हे फास्टॅग वगैरे तुमच्याकडे असेल आणि मग तो रॉड वर नाही गेला तर एक 3 ते 5 सेकंदात तो रॉड तुम्ही गाडी सोडली पाहिजे किंवा एक काही मीटर्स तुमच्याकडे बंधन आहे त्याच्या पुढे गाड्या नाही गेल्या पाहिजे. तरी आपल्याकडे ठाणा टोल नका बघा, नवी मुंबई तो वाशी टोल नका बघा, एक 50-50-100 गाड्या लाईनीत उभ्या असतात, अर्धा तास लागतो, पाऊण तास लागतो लोकांना निघायला, त्याच्यामुळे हे विचित्र आहे. मी आज तुम्हाला खरंच व्हिडिओ काढून पाठवतो, मी येताना व्हिडिओ काढायला विसरलो, पण परिस्थिती बघा. आपण एक रोडचे नाही बोललो तरी 8 ते 10 टॅक्स वेगळे भरतो टोल सोडून, आणि तुम्ही आज रोडची परिस्थिती बघा काय. तर त्याच्यामुळे मी आज फक्त भेटायला आलो माझ्या सहकाऱ्यांना आणि डन. जामीन मिळालाय आणि मी सगळ्यांनी आमच्या संपूर्ण वकील ह्या टीमच्या संपर्कात होतो, ह्यांना जामीन मिळेपर्यंत मी मला ते, कारण मला कुठेतरी हे होत होतं की माझ्यामुळे ते गेले, त्याच्यामुळे मी सतत त्यांच्या संपर्कात होतो, आमच्या मुलांशी बोलत होतो आणि मी विचार केला की आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मी इकडे येऊ. आपल्याला जो अनुभव आले टोल नाक्यावरती, जे कॉमन नागरिकांना आपण आगामी काळात मनसेच्या माध्यमातून काही आंदोलन किंवा काही परत काही करणार आहे का? हे साहेब ठरवतील, मी तुम्हाला बोललो तसं हे मुद्दामून घडवून आणलं नव्हतं, त्याच्यामुळे झालंय त्याच्या तो विषय पुढे नेला पाहिजे असं नाही. पण मला वाटतं जेव्हा 2014 ज्या पक्षाने घोषित केलं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू, तेच आज टोलच्या बाजूने उभे आहेत, त्याच्यामुळे मला त्यांची भूमिका कळत नाही. पण असो, पुढच्या वर्षी तुम्हाला बोललोय ना मी. साहेब, हे सगळं अपघाताने जरी घडलं असेल तरी देखील तुमच्या पक्षामध्ये मध्यंतरीच्या काळात जी काही मरगळ आली होती त्याच्यातून आता ही नव्यानं ऊर्जा मिळालेली, ही ऊर्जा कायम ठेवण्यासाठी पुढच्या काळात म्हणून काही टोल नाके फोडत बसायचे. नाही नाही, ती ऊर्जा आहे आणि राहील, त्याच्यासाठी ह्या गोष्टी करायला नको सतत. चालेल, मोठी टीका केली तुमच्यावर, अक्षरशः म्हटले की ज्यांना टोल बांधता येत नाही किंवा त्यांनी टोल बांधू नये किंवा या वेगळ्या गोष्टी आहेत, मात्र बघा मी भाजपच्या टीकेला भीक घालत नाही, मी सर्वसामान्य जनतेच्या मताला मला मम्मी महत्व देतो,
त्याच्यामुळे या ट्रोलच्या खाली जाऊन जर तुम्ही कॉमेंट्स बघितले ना, तुम्हाला स्वतःचं उत्तर मिळेल आणि लोक काय बोलतात ह्याचं पण उत्तर मिळेल. मग काल मी तुम्हाला बोललो ना की मुंबईला मला एक ओला चालक होते, ते येऊन भेटले की हो तुमच्यामुळे मला शिर्डीला जायला मिळालं, 490 रुपये वाचले. बोललो कसं, मी त्या सिंगल टोल नाक्याने गेलो. पण तेव्हा मला कळलं की टोल जो घेतला जातो हे 490-500 मला फास्टॅग मुळे कळायचं नाही, पण हे काहीतरी विचित्र आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि सर्वसामान्य लोक ज्यांना हा त्रास होतो त्यांना तुम्ही काही आवाहन कराल का की असा जर त्रास होत असेल तर त्यांनी किमान मनसैनिकांना एकदा पुढच्या वर्षी राजसाहेबांवर विश्वास ठेवून बघा. हा एकच सल्ला आहे माझा आणि एकच विनंती.